सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील 3 शेतकऱ्यांनी एकत्रितपणे अफूची लागवड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जेव्हा पोलिसांना माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी थेट शेतावर जाऊन धडक कारवाई केली. यावेळी त्यांनी 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या या प्रकरणी 3 शेतकऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पपळवाडी गावातील शिवारामध्ये अफूची शेती करत असल्याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगाने माननीय SP मॅडम सो यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय ॲडिशनल साहेब माननीय SDPO सर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय बातमीदारानुसार आम्ही त्या ठिकाणी पूर्ण कायदेशीर बाबीची पूर्तता करून सदळ स्थळ पाहणी केली असता त्या ठिकाणी अफू खसखशीचे झाडे असल्याबाबत दिसून आले. त्या ठिकाणी सर्व पंचांसहित त्या ठिकाणी कायदेशीर बाबींची पूर्तता केली. त्या ठिकाणचे शेत हे रामेश्वर गोरव फपाळ, अरुण धर्मा फपाळ, दत्तात्रय उर्फ दादा रामभाऊ फपाळ यांच्या नावे तसेच वहिवाट करत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता करून त्यांच्या शेतामधील सुमारे 727 किलो अफू खसखस सदृश्य अंमली पदार्थ ची झाडे या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत. या शिवारात आणखी कोणी अफूची शेती करते का याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.